आपल्यासोबत महाराष्ट्रभरातले आपले वेगवेगळे प्रतिनिधी जोडले जात आहेत आणि त्यांच्याकडनं आपण महाराष्ट्रातल्या या कोरोना काळातला दुसरा गणेशोत्सव त्याच्या विसर्जन मिरवणुकांचा आढावा घेतोय. अनंत चतुर्दशी आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा आजचा दिवस. आणि आता जाऊयात, दोन दृश्य आता तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहताय. पहिली आहेत नागपूरची तर दुसरी आहेत सोलापूरची. नागपूरला जाऊयात, तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आपण तुषारकडनं अधिक माहिती घेऊयात आणि थेट जाऊयात नागपूरला. तुषार, नागपूरमध्ये काय विशेष व्यवस्था करण्यात आली आहे गणपती विसर्जनाच्या करता? मिरवणुका नाही आहेत, इथे काय तयारी आहे? पोलिसांनी काय निर्देश दिलेले आहेत? हा तुषार. तुषार, माझा आवाज पोचतोय? तुषार, माझा आवाज पोचतोय? नागपूरमध्ये काय तयारी करण्यात आली आहे? तुषार कोहळे आपले प्रतिनिधी, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही, काही तांत्रिक अडचण आहे. पण नागपूरमध्ये सुद्धा थेट लोकांना थेट जाऊन विसर्जन करायची परवानगी राज्यात कुठेच नाही. आणि नागपूरमधली दृश्य पाहिली की आपल्या लक्षात येतं, पोलीस प्रशासन विविध ठिकाणी तैनात आहे आणि इथे काही स्वयंसेवक नेमलेले आहेत, त्यांच्याचकडे आपली मूर्ती सुपूर्त करायचे आणि त्यांच्याच हस्ते गणेश मूर्तीचं विसर्जन इथे होणार आहे. तर सोलापुरातली ही दृश्य पाहतो आहोत. इथे दोन लहान मुलं खरं तर दिसत आहेत, चौघा जणांचंच कुटुंब आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे हे सगळेच जण गणपती विसर्जनासाठी आलेले आहेत. पण मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टपणे बजावलं आहे की लहान मुलांना विसर्जनाच्या ठिकाणी आणू नये, त्यांना विसर्जनाच्या ठिकाणी आणण्यासाठी बंदी आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी नागपूरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. तुषार, आज गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे, नागपूरमध्ये कशी तयारी आहे? मिलिंद सरदार, बघायचं झालं तर नागपूरमध्ये सकाळपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झालेली आहे आणि यासाठी प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे. महत्त्वाचा विषय की यावरती ते नैसर्गिक तलाव आहे, त्या नैसर्गिक तलावामध्ये गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनावर पूर्णपणे बंदी आणलेली आहे. त्यामुळे शहरामध्ये जे 248 कृत्रिम तलाव तयार करण्यात आले, त्या कृत्रिम तलावामध्येच गणेशाचं विसर्जन होणार आहे. आपण बघू शकतो सध्या मी तो सोनेगाव तलाव परिसरामध्ये आहे. जर का तुम्ही या सोनेगाव तलाव परिसरामध्ये जर बघितलं तर हे इथे एक कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला आहे आणि या कृत्रिम तलावामध्येच गणेशाचं विसर्जन केलं जात आहे. आणि महत्त्वाचा विषय की जर का तुम्ही बघितलं तर इथे मोठ्या संख्येने गणेश भक्त येत आहे. यावरती गणेशाची जी मूर्त आहे तिची उंची देखील मर्यादित आहे, 4 फुटाच्या उंच कुठेही मूर्त नाही. त्यामुळे मंडळाचे गणपती असो किंवा घरगुती गणपती असो, सर्व गणपतीचं विसर्जन या कृत्रिम तलावामध्येच होत आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जर का बघायचं झालं तर महत्त्वाचा विषय हा देखील आहे की पोलीस देखील या संपूर्ण परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवून आहे. एकंदरीतच जर बघितलं तर 4,000 पोलिसांचा फौज पाटा या संपूर्ण सुरक्षेमध्ये असणार आहे. त्यामध्ये 1,000 होमगार्ड आहे आणि या व्यतिरिक्त एक SRPF ची तुकडी देखील आहे. काही गणेश भक्त आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया की या वर्षीचा गणेश उत्सव कसा राहिला, कोविडच्या पार्श्वभूमी होती, अशा परिस्थितीत गणेश उत्सव साजरा होत आहे, काय सांगाल कसा राहिला गणेश उत्सव या वर्षीचा? इस बार का गणेश उत्सव 10 दिन का बहुत अच्छा रहा, घर में सुख समृद्धि आई है और हर साल अच्छे करते हैं, भगवान की कृपा रहती है और विघ्न हरता है और सब कष्ट दूर करते हैं गणेश जी. 10 दिन का बहुत अच्छा रहा और हमारे गणपति बप्पा से विनती है कि वो कोरोना के लेकर जो है अभी और सब पहले जैसे त्योहार मनाएं. और बस आपण जर काही जर रांगेमध्ये जर का बघितलं तर रांगेमध्ये जर का बघितलं तर एकंदरीतच हे सर्व जे गणेशाचे जे भक्त आहे ते मोठ्या
भक्तिभावाने आपल्या लाडक्या गणपतीला निरोप देत आहे आणि प्रशासन देखील जय्यत तयारी केलेला आहे। तुम्ही जर का इकडे बघितलं तर हा सोनेगाव तलाव आहे, पण सोनेगाव तलावाला पूर्णपणे पांढऱ्या कापडाने झाकून देण्यात आलेला आहे, कारण की प्रशासनाने ठाम निर्णय घेतला की कोणालाही नैसर्गिक तलावामध्ये विसर्जन करण्यावर बंदी टाकलेली आहे। जर का नागपूरमध्ये बघायचं झालं तर 8 शहरामध्ये नैसर्गिक तलाव आहे आणि हे नैसर्गिक तलाव दूषित होणार नाही याची पूर्ण खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे। पोलीस विभागातले काही अधिकारी आहे, आपण त्यांना देखील विचारूया की या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कशा प्रकारची तयारी केलेली आहे। सर, कशा प्रकारची तयारी आहे यावर्षी, पोलीस बंदोबस्त कसा असणार आहे? यावर्षी आपल्या सर्वांना माहितच आहे, शासनाने काही नियमन घालून दिलेलं आहे, त्या अनुषंगाने सर्वांनी गणपतीचं विसर्जन करायचं आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सोनेगाव येथील महत्त्वाचा तलाव आहे, या ठिकाणी एक कृत्रिम विसर्जन तलाव बनवण्यात आलेला आहे, याच ठिकाणी गणपतीचं विसर्जन करावं असं प्रशासनाच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि आमचे झोनवन सर यांनी आज सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे, पोलीस बंदोबस्त। या ठिकाणी कुठलाही गर्दी होणार नाही, ते कोरोनाच्या नियमाचं पालन करतील या अनुषंगाने सर्वांना सूचना देण्याबद्दल सूचित केलेलं आहे। तसेच या ठिकाणी आम्ही तलावाच्या आजूबाजूनं तलावात कोणी विसर्जन करणार नाही या पद्धतीने सुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने कोणी जर अचानक गेला तलावावर गेला तर काही अनुचित प्रकार झाला, त्या अनुषंगाने सुद्धा जे स्विमिंग करणारे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी NMC ने नेमण्यात आलेलं आहे, सोबत त्यांची डॉक्टरची टीम आहे। या अनुषंगाने आपण सर्वांची काळजी घेऊन बंदोबस्त करत आहोत। सर्वांना आमचे पण विनंती आहे की सर्वांनी गर्दी न करता या ठिकाणी विसर्जन शांततेच्या मार्गाने करावे। थँक्यू। बघू शकतो की प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे कोविडची पार्श्वभूमी। तुषार मी परत एकदा येतो तुझ्याकडे, कारण मुंबईतला जो दुसरा मानाचा गणपती आहे लालबागचा राजा, त्याची आरती सुरू झाली, आपण थेट जाऊया। Thank you.